महाड तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नद्या ओसंडून वाहत असून शहरातील काही भागात पुराचं पाणी घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर महाबळेश्वर, रंगा आणि किल्ले रायगड परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने सावित्री नदीला पूर आला आहे. महाड तालुक्यामध्ये पावसाने चांगला जोर धरला असल्याने गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदी लगत असलेल्या भात जमिनीमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. बुधवारी पहाटे 6 वाजल्यानंतर नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी भोंगा वाजवण्यास सुरुवात केली. गांधारी पुलाच्या परिसरात आणि सुकट गल्लीमध्ये दुपारच्या सुमारास पुराचं पाणी शिरलं. यामुळे नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तर महाड शहरामध्ये दुरुस्ती नाका, काकरतळे, कोटेश्वरी, भीमनगर, पंचशील नगर तसंच शिवाजी चौक परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे. दरम्यान महाड तालुक्यातील औद्योगिक परिसरात देखील रस्त्यावरील पाणी निचरा होत असल्याने नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून रस्त्यावर पाणी तुंबलं आहे. कारखान्यातील अनेक कामगारांनी आपली वाहनं सुरक्षित स्थळी हलवली तर तालुक्यातील शाळांनी देखील सुट्टी जाहीर केली. किल्ले रायगड परिसरात तुफान पाऊस पडत असल्याने महाड रायगड रस्त्यावर देखील दरड कोसळली. ही दरड प्रशासनाने तात्काळ बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. त्याचप्रमाणे दासगावमध्ये देखील सावित्री नदी आणि खाडीचं पाणी बंदरातील काही भागात शिरलं आहे.